परमपूज्य प्रदीप मिश्रा यांच्या कथेअनुसार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडिलांनी हे 5 कार्य अवश्य केले पाहिजे. आजचा आपला हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलाला समर्पित आहे, जे माता पिता आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांचं हित पाहतात, आपलं सुख मुलांसाठी समर्पित करतात. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना आधुनिकता बरोबरच अध्यात्माचे सुद्धा ज्ञान द्यावे. आपल्या मुलाला आपली संस्कृती, आपले संस्कार, रूढी परंपराची ओळख व जाणीव लहानपणापासूनच करून दिली पाहिजे, तरच तो मोठा होऊन याचं पालन करेल. प्रत्येक माता पिता आपल्या मुलांसाठी पैसा गोळा करतात, पण धन्य आहेत ते माता पिता जे आपल्या मुलासाठी पुण्य सुद्धा गोळा करतात. जर आपणास आपल्या मुलाची भाग्य उन्नती व्हावं असं वाटत असेल, तर बालपणापासून ते त्याच्या उन्नतीच्या वयापर्यंत चांगले पाहायचे असेल, तर प्रत्येक माता पित्याने हे 5 कार्य अवश्य केले पाहिजे. तर मंडळी, हे 5 कार्य छोटे छोटेच आहेत, पण त्याचं फळ खूप अधिक प्रमाणात आहे. हे कार्य केल्यामुळे मुलांच्या जीवनात सदैव धर्मप्रवृत्ती जागृत राहते. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले कार्य आहे जन्मदिवसाची पूजा. तर मंडळी, आपल्या मुलांचा जन्मदिवस धार्मिक रूपाने बनवा. जसे जन्मदिवसाच्या दिवशी सत्यनारायण पूजा, सुंदरकांड पाठ, हनुमान चालीसा, शिव चालीसा यापैकी एक पाठ तुम्ही मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी केला पाहिजे. मुलांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या जन्मपत्रिकेची पूजा अवश्य केली पाहिजे, म्हणजे त्याच्या कुंडलीतील प्रत्येक ग्रह अनुकूल होतील. त्याचबरोबर वाढदिवसाच्या दिवशी मुलांच्या नावे एक तरी झाड अवश्य लावले पाहिजे. दुसरे कार्य आहे पौर्णिमा व्रत किंवा सोमवारचे व्रत. जे माता पिता मुलाची चंचलता दूर करण्यासाठी, मुलांचं मन एकाग्र करण्यासाठी, त्याचं मन अभ्यासात लागावं म्हणून, मुलांनी वाचलेलं त्यांच्या लक्षात राहावं म्हणून, चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क्स यावे असं वाटत असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी उपवास अवश्य केला पाहिजे. व्रत कसे करावे? महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून चंद्राची पूजा करावी. यामुळे मुलांचं अभ्यासात तर मन लागतंच, पण मुलांचं आरोग्य व आयुष्यसुद्धा वाढत असतं. यामुळे पौर्णिमा किंवा आठवड्याच्या सोमवारचं व्रत अवश्य केलं पाहिजे. तिसरे कार्य आहे माता पित्यांनी आपल्या मुलासाठी हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ. तर मंडळी, लहानपणापासूनच मुलांना चांगल्या संगतीत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपलं मूल चुकीच्या लोकांचा हात पकडण्याच्या आधी आपल्या आईवडिलांनी त्याचा हात पकडला पाहिजे. जे माता पिता लहानपणापासूनच आपल्या मुलाला अध्यात्माशी जोडतात, ते माता पिता आपल्या मुलाचं व आपलं जीवन सफल बनवतात. मुलांना लहानपणापासूनच हनुमान चालीसा पाठ करण्यास सांगावं, स्त्रोत शिकवावे, मंत्र म्हणण्यास सांगावे. मुलांना खऱ्या खोट्याची जाणीव लहानपणापासूनच करून दिली पाहिजे. खऱ्या खोट्याची जाणीव मुलांना लहानपणीच झाली तर मूल वाईट मार्गाला जात नाही, वाईट मार्गाकडे वळण्यासाठी त्याचं मन तयार होत नाही. यामुळे मुलांना चांगल्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजे. जे मूल सतत बीमार पडतात, त्यांच्या आई वडिलांनी 11 पिंपळाची पानं घ्यावी, त्यावर ओम लिहून ते मारुतीला अर्पण करावे. यामुळे मुलांचं स्वास्थ्य चांगलं राहतं. मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा अवश्य लावला पाहिजे, यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. चौथे कार्य सूर्यअर्घ. सर्व समस्येचे एक समाधान, सूर्यदेवाला एक तांब्या जलदान. लहान मुलं सूर्याला जल अर्पण केल्यामुळं त्यांचं मानसिक बळ, शारीरिक बळ, डोळ्यांचा त्रास, दृष्टीचे बळ, हाडाचे बळ व त्यांचे सकारात्मक बळ वाढत असते. जे मूल सूर्याला जलदान करतात ते खूप हुशार होतात. सूर्य हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. मुलामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर तो कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी सक्षम असतो. पाचवे कार्य आहे तर मंडळी, आपल्या मुलांच्या नावे पैसे, अन्न, कपडे दान करावे. यामुळे मुलांचं भविष्य उत्तम जातं. मुलांच्या हातून केलेलं दान हे अक्षय असतं. यामुळे माता पित्यांनी मुलांच्या नावे दान अवश्य केलं पाहिजे. जर व्हिडिओ तुम्हाला थोडासाही महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.